तर चला तर आज बनवूयात गावरानचं विची, पात्रोची भाजी, छान अशी हिरवीगार भाजी, व त्यापासून मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी आपण बघणार आहोत. ही भाजी नैसर्गिकरित्याच उगवली जाते तर खूप छान लागते भाकरीसोबत. तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघू शकता छान अशी हिरवीगार पात्रोची भाजी आणलेली आहे. तर खूप कोवळी भाजी आहे ही, अशी देखील तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत. पण आज आपण याची फोडणीची भाजी बनवणार आहोत. तर याला कट करून घेणार आहोत. खूप कोवळी भाजी आहे, व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने कट करून घेऊयात. सर्व भाजी अशाच पद्धतीने कट करून स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेणार आहे. तर या ठिकाणी आपण गॅस चालू करूयात व त्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं. भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता व त्यामध्ये मी धुवून घेतलेली ही पात्राची भाजी घालणार आहे. शिजवून घेतल्यामुळे त्याचा तुरटपणा जो असतो तो निघून जाईल. तर याला जास्त अशी शिजवायची नाही. तर 1-5 ते 10 मिनटं या ठिकाणी मी हरभरा डाळ भिजत घातलेली. तुम्ही भिजत घातली नसेल तर आधी 1-5 मिनटं हरभरा डाळ शिजवून घ्या व नंतर ही भाजी घाला. खूप कोवळी भाजी आहे ही, पटकन शिजते, त्यामुळे एकत्र घालू नका. जास्त शिजली की याची चव बदलते. तर या ठिकाणी बघू शकता छान अशी हरभरा डाळ भिजलेली आहे. तर यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत भाजीबरोबरच. खूप वेळ लागत नाही, पटकन होते, 1-2 ते 3 मिनटं लागतात. तर बघू शकता याला उकळी येत आहे, आपली भाजी देखील छान शिजत आहे. तर बघू शकता याचं तुरट पाणी निघून जात आहे. तर या ठिकाणी भाजी छान शिजलेली आहे. तर गॅस बंद करूयात व ही भाजी अशा पद्धतीने बघू शकता थंड पाणी घालून धुवून घ्यायची व पिळून घ्यायची अशा पद्धतीने. म्हणजे यामधील जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल व भाजी छान सुटसुटीत होईल आपली. तर याची फोडणी करून घेऊयात. खूप सोपी रेसिपी आहे, जास्त काही लागत नाही. तर या ठिकाणी कढई छान गरम झालेली आहे, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आणि 1/2 चमचा जिरे तडतडून घ्यायचे. जिरे भाजले की त्यामध्ये 1-2 मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत. कांदा थोडासा जास्त वापरा या भाजीला. बघू शकता या ठिकाणी मी कांदा कट करून घेतलेला आहे. तर छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला भाजून घेणार आहोत. जास्तही करपवायचा नाहीतर भाजीची चव पूर्णपणे बदलते. थोडासा सॉफ्ट झाला तरी देखील चालतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतलेला आहे व त्यामध्ये जी शिजवून घेतलेली भाजी आपण पिळून घेतलेली आहे ती यामध्ये अशी सुट्टी करून घालायची व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. भाजी व्यवस्थित मिक्स केली की त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालणार आहोत आपण. बघू शकता तर गॅस बंद करूयात. या ठिकाणी बघू शकता छान अशी सुटसुटीत आपली भाजी झालेली आहे. खूप छान लागते गरम गरम भाजी आणि भाकरी. खूप छान कॉम्बिनेशन आहे, नक्की ट्राय करा. आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की क्लिक करा. असेच हेल्दी खा, हेल्दी रहा. भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.